लागले तर स्कोर नाही करता येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं अशी आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले, पण त्यांची स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे. कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. भावाने रक्षाबंधनासाठी बहिणीला आणले बैलगाडीतून वाजत गाजत. रक्षाबंधनाला आपल्या बहिणीला चक्क बैलगाडीतून वाजत गाजत आणल्याची घटना आटपाडी तालुक्यातील घाणंद येथे घडली. घरात इतर सुविधा असूनही हौस असलेल्या लाडक्या भावाने चक्क बैलगाडी झुंपून वाजत गाजत माहेरी आणले. घाणंदचे नंदकुमार झंझे यांची बहीण सुरेखा तात्यासाहेब माने या करगणी येथे असतात. त्यांचे सासर करगणी आहे. करगणी ते घाणंद तब्बल 25 किलोमीटर अंतर आहे, पण आपल्या बहिणीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या नंदकुमार झंझे यांनी करगणीपासून बहिणीला बैलगाडी झुंपून वाजत गाजत आणले. या बहीण भाऊच्या प्रेमाची व नात्याची चर्चा सध्या आटपाडी तालुक्यात जोरात होतीये. लोक कौतुकाने भावा बहिणीबाबत सांगतायत. भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन. भारतीय संस्कृतीत या सणाला खूप महत्व. भाऊ बहिणीच्या प्रेमाची महती सांगणारा, प्रेमाच्या धाग्याने नाती जोडणारा आणि घट्ट करणारा हा सण सर्वांसाठीच आपुलकीचा व जिव्हाळ्याचा. पण हल्ली बदलत्या काळानुसार या नात्यातही व्यवहार आला आहे आणि बहीण भावाच्या प्रेमाच्या घटनांऐवजी त्यांच्या कोर्ट कचेरीपर्यंत गेलेल्या वादांची चर्चा होत आहे. भाऊ आणि बहिणीचे निखळ प्रेम दुर्मिळ झाले आहे. अशा काळात आटपाडी तालुक्यातील घाणंद येथील नंदकुमार झंझे यांनी आपल्या या नात्यातल्या प्रेमाची उंची दाखवून दिली आहे. बहिणीला गाजत वाजत आणून तिचा सन्मान करत अजूनही भाऊ बहिणीच्या नात्यातले प्रेम जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. कोरोनामुळे शेकडो बहिणींना राखी बांधायला जाता आले नाही, राखी बांधता आली नाही, पण नंदकुमार यांनी आपल्या बहिणीला तालेवार पद्धतीने गाजत वाजत आणून राखी पौर्णिमेचा सण दिमाखात साजरा केलाय. आज बहिणीला रक्षाबंधनला गाडीत नेण्याची कल्पना कशी काय तुम्हाला सुचली? आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत वाईट परिस्थिती जगभर पसरलेले आहे कोरोनामुळं. त्यामुळं वाहन वाहतूक सर्व बंद आहे, वाहनं बंद आहे, महामंडळ बंद आहे. व माझा बहिणीचा फोन आला की रक्षाबंधन आहे भाऊ, मला यायला वाहन नाही, काय करू? तर मी माझ्या बहिणीला सांगितलं ते काय काळजी करू नको, मी बैलगाडी आहे आपल्यापाशी परंपरागत आपल्याजवळ आहेच, बैलगाडी घेऊन मी येतो. आणि मी माझ्या बहिणीला सांगितलं की आपण, मला आठवतं की आपल्या वडिलांनी व चुलत्यांनी बैलगाडीनंच आपलं वराड नेलेलं होतं, मला ही पूर्ण आठवतो आहे. आणि आजही मी बैलगाडीनं रक्षाबंधनसाठी बहिणीला नेला आलो, त्यामुळं आज अत्यंत आनंद होतोय, अत्यंत चांगलं वाटतंय. आज ही मोडखळ्याला आलेली परंपरा आपली बैलगाडीची, ही परत जिवंत व्हावी अशी असं मला वाटतं या की जी मोडखळ्याला जी आलेली होती ती परंपरा परत जीवित व्हावी अशी मी महाराष्ट्रभर विनंती करतो की ही परंपरा अशीच जपाव अशी विनंती आहे. आज बैलगाडीतून गेल्यामुळे रक्षाबंधनला तुम्हाला कसं काय वाटतं किंवा ही कल्पना कशी वाटली काय? पुऱ्या भारतभरात व महाराष्ट्रात कोरोना हे पसरल्यामुळे
सगळे वाहन किंवा एसट्या वगैरे बंद असल्यामुळे, लॉकडाऊन असल्यामुळे माझ्या डोक्यात असं आलं की आपण एक फोन करावा भावाला. मी भावाला फोन केला आणि म्हटलं की लॉकडाऊन आहे आणि मी कशी येणार राखी बांधायला. तेव्हा भाऊ म्हणाला की परम आपण तुझं लग्न झालं तेव्हा सुलत्यानं आणि वडिलांनी बैलगाडीतूनच तुझं वराड नेलं होतं आणि तू काही काळजी करू नको, मी बैलगाडी घेऊन येतो आणि मग आपण बैलगाडीत येऊ. आणि भावाने बैलगाडी आणली आणि आम्ही चौघीजणी बैलगाडीत गेलो माहेरी आणि रक्षाबंधनचा सण आम्ही तिथं साजरा केला आणि खूप आनंद आणि भरून आलं. आणि असंच प्रत्येक बहिणीला असाच भाऊ जन्मोजन्मी भेटावा हीच माझी शुभेच्छा. कॅमेरामन मारुती शिंदे सोबत योगेश पुजारी अटपाडी. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.